नमस्कार, निर्मलाज खाद्य संस्कृतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत उन्हाळी पदार्थ रव्याचे कुरडे. या कुरडईसाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी बारीक रवा. इथं मी 2 वाटी बारीक रवा 2 दिवस स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये भिजत घातलेला, दुसऱ्या दिवशी रव्यावरचं पाणी बदलून स्वच्छ पाणी घातलं, तिसऱ्या दिवशीही पाणी बदलून रवा मिक्सरमधून बारीक वाटून घेतला आणि 1 तासाचा तो झाकून ठेवायचा. 1 तासानंतर आता आपल्याला रव्यावरती साठलेलं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे. या पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही, खालचा चीक पाण्यामध्ये उतरेपर्यंत आपल्याला हे वरचं पाणी काढून टाकायचं आहे. इथं आपला चीक काढून तयार आहे. आता या चिकामधल्या गाठी आपल्याला मोडायच्या आहेत, तर चमच्याच्या मदतीनं आपण या सर्व गाठी मोडून चीक एकसारखा करून घेऊया. तुम्ही इथं पाहू शकता चीक कसा घट्ट आहे आणि त्याच्यामध्ये गाठीसुद्धा आहेत. तर या सगळ्या गाठी आता आपण चमच्याने हलवून मोडून घेऊया. चीक एकसारखा झालेला आहे, सगळ्या गाठी विरघळलेल्या आहेत आणि 3 वाटी चीक इथं भरलेलं आहे. या वाटीने मी मोजला आहे. यानंतर एका कढईला सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घेऊयात. कढईसोबत आपल्याला चीक हलवण्यासाठी लाकडी रवी किंवा लाटणं लागणार आहे, तर इथं मी रवी वापरते. या रवीला सुद्धा आपण तेल लावून घेणार आहे. त्याचबरोबर ज्या सोऱ्यामधून आपण कुरडई करणार आहोत त्या सोऱ्याला सुद्धा आतल्या बाजूने आपण तेल लावून घेणार आहे, जेणेकरून चीक आतल्या साईडनं कुठेही चिकटणार नाही. कुरडेसाठीची लागणारी बारीक छिद्रांची प्लेट मी आतल्या बाजूने बसून घेतली. आता आपण कढईमध्ये 3 वाटी गरम पाणी घेणार आहोत. जेवढ्या प्रमाणात आपला चीक आहे तेवढ्या प्रमाणातच आपण पाण्याचा वापर करणार आहे. इथं 3 वाटी चीक भरला आहे, त्यामुळं 3 वाटी गरम पाणी मी इथं कढईमध्ये घेतलं आहे. आता यामध्ये 2 चमचे खसखस आणि 2 चमचे किंवा आपल्या चवीप्रमाणे मीठ घालावं आणि हे जे पाणी आहे त्याला चांगली उकळी आणून घ्यावी. पाण्याला चांगली उकळी आली. आता गॅस मोठा करायचा आणि चीक घालायला सुरुवात करायची. तर यासाठी 2 व्यक्तींची गरज असते. इथं मी माझ्या आईची मदत घेते. तर आई एका बाजूने चीक सोडणार आहे पाण्यामध्ये आणि मी रवीनं सतत तो हलवत राहणार आहे. या पद्धतीनं आपल्याला चीक सतत हलवायचा. हा चीक आपल्याला एकसारखा सतत हलवत राहायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी राहणार नाही. गाठी राहिल्या तर कुरडे व्यवस्थित पडत नाही, त्यामुळे सगळ्या गाठी आपल्याला एकसारख्या हलवून मोडून घ्यायच्या. इथं तुम्ही पाहू शकता सर्व गाठी मी मोडलेल्या आहेत. आता चीक एकसारखा झालेला आहे. गॅस बारीक करून आपण कढईच्या खाली आता तवा ठेवूयात, जेणेकरून आपला चीक खालून लागणार नाही. आता या चिकाची आपल्याला 10 मिनटं झाकण झाकून वाफ काढून घ्यायची. वाफ चांगली बसली पाहिजे. 10 मिनटानंतर झाकण काढायचं आणि पुन्हा एकदा चीक वरून खालून हलवून घ्यायचा आणि पुन्हा झाकायचा. आणखीन 5 मिनटं वाफ काढून घ्यायची.
5 मिनटं पुन्हा वाफ काढून झाल्यावरती हे मिश्रण अजून एकदा आपण व्यवस्थित एकसारखं खालून वरून हलवून घेऊयात. आपल्या चिकाला चांगली वाफ बसली आहे. आता आपण सोऱ्यामध्ये हा चिक घेणार आहोत. सोऱ्यामध्ये चिक चांगला दाबून भरायचा, म्हणजे मध्ये हवा राहणार नाही. हवा राहिली की मध्येच कुरडई तुटते. आता गॅस बंद न करता आपल्याला हा चिक झाकून तसाच ठेवायचा आहे. गॅस चालूच ठेवायचा बारीक आचेवर. आता एका प्लॅस्टिकच्या पेपरवरती आपण कुरडई पाडायला सुरुवात करूया. इथं तुम्ही बघू शकता आपली छान कुरडई पडते, कुठेही ती तुटत नाही आहे. चिकाला चांगली वाफ बसली की कुरडई अजिबात तुटत नाही आणि ती छान एकसारखी व्यवस्थित पडते. नुकतीच पाडलेली कुरडई उचलताना अगदी सहज उचलली जाते. ती कुठेही काढताना तुटत नाही आहे किंवा चिकटत नाही आहे कागदाला. 2 वाटीच्या प्रमाणामध्ये 25 ते 30 कुरडया व्यवस्थित होतात. आणि आता या कुरडया आपण कडक उन्हामध्ये 3 ते 4 दिवस व्यवस्थित सुकू देणार आहे. त्या वाळून एकदम खट्ट झाल्या की मग आपल्या कुरडया तळण्यासाठी तयार होतात. या कुरडया वर्षभर व्यवस्थित टिकतात. कढईला तेल लावल्यामुळं चीक कुठेही कढईला लागलेलं नाही. त्याचा व्यवस्थित पापुद्रा सहज हातानं ओढला जातोय. तीन ते चार दिवस उन्हामध्ये सुकवल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता कुरडई छान वाळली. कुरडईमध्ये घातलेले खसखससुद्धा छान कुरडईवरती दिसतेय. आता आपण ही कुरडई तळून बघूया. कुरडई छान फुललेली आहे, क्रिस्पी झाली आहे. तिचा आकार पहिल्यापेक्षा किती छान आणि मोठा झालेला दिसतोय. तर ही कुरडईची रेसिपी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही नक्की करून पहा.